भारत 24 तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य। नमस्कार, मी संदीप कसालकर, भारत 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठा आरक्षणासाठी डॉक्टरही रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात। सरकारी यंत्रणेनं आरोग्याचे खोटे कारण दाखवत दोन तास जरांगे पाटलांना उचलून आंदोलन दाबवण्याचा प्रयत्न केला। यानंतर तसे होऊ नये व त्यांच्यासोबत देखील मराठा मेडिकोज आहे हे दर्शनासाठी जालना व बीड जिल्ह्यातून मराठा मेडिकोजच्या माध्यमातून 500 अधिक डॉक्टर्स, फार्मासिस्ट व लॅब टेक्निशियन या मनोधैर्य पद हे सहभागी झाले होते। खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा 13वा दिवस व पाणी व उपचार सोडण्याचा पहिला दिवस असताना सर्व मेडिकोजने भेटून मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने वडी गोदरी ते अंतरवाडी सराटी पदयात्रा काढली होती। दरम्यान त्या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहित कांबे यांनी। पाहू आज मराठा डॉक्टर्स मराठा मेडिकोजच्या माध्यमातून एक पदयात्रा काढण्यात आली आहे। जी पदयात्रा वडीकोटीच्या आंतरशाला सराटी येथे जात आहे। जरांगे पाटलांनी कालपासून पाणी आणि अन्नत्याग बऱ्याच दिवसापासून केला, पण कालपासून पाणी पण त्याग केलं आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने आणि त्यांना विचारपूस करण्यासाठी आज साधारणतः 200 ते 250 मराठा डॉक्टरांची पदयात्रा जरांगे पाटलांना भेट द्यायला जाते आहे।